घाटकोपर येथील 15 वर्षीय मुलीचा लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी असल्फा विलेज येथील मृत मुलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. तसेच त्यांना धीर देत त्यांचे सांत्वनही केले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यासह आमदार दिलीप मामा लांडे व नगरसेवक किरण लांडगे उपस्थित होते. महापौर किशोरी पेडणेकर यांनी घाटकोपर येथील 15 वर्षीय मुलीचा लसीकरणामुळे मृत्यू झाला ही चुकीची बातमी व्हायरल करू नका असे ठणकावून सांगितले. लहान मुलांच्या जीवाशी तुम्ही राजकारण करणार का? आपल्या आईवडिलांच्या मांडीवर त्या मुलीने जीव सोडला असून ही प्रचंड धक्कादायक घटना आहे. अशावेळी त्यांना धीर द्यायचा सोडून त्यामागे राजकारण करत लहान मुलांनी लसीकरणच करू नये हा जो हेतू आहे तो घाण हेतू आहे, याचं असं घाणेरडं राजकारण करू नका अशा स्पष्ट शब्दात सांगितले. या गोष्टीचा मी निषेध करत असून हे धंदे थांबवा व लोकांना लसीकरणाची चुकीची माहिती देऊ नका असेही बजावले. तसेच घटनेची कसलीही शहानिशा न करता सरसकट आरोग्य यंत्रणांवर आरोप करू नये असेही पेडणेकर म्हणाल्या. तर मुलीच्या नातेवाईकांनीही मुलीचा मृत्यू लसीकरणामुळे झाला नसल्याचं यावेळी स्पष्ट केले. मेरे भाई की लड़की है, बड़े भाई के मेरा भतीजी है, तो मैं सभी राजनीतिक पार्टी से हाथ जोड़ के विनंती करना चाहता हूँ कि इसमें ये राजनीति न करें. ये वैक्सीन के वजह से नहीं हुआ है, ये नेचुरल डेथ है, उनको अटैक आया हुआ है. तो मैं हाथ जोड़ के विनती करता हूँ कि इसमें राजनीति न करें. जो अपने पूरे अपने इंडिया के बच्चे लोग हैं, ये अगर राजनीति होगी तो वैक्सीन लेने से डर जाएंगे. तो मैं सभी पेरेंट्स से हाथ जोड़ के विनती करता हूँ कि कोई दिमाग में नहीं ले, ये वैक्सीन की वजह से नहीं हुआ है, ये नेचुरल डेथ है, उनको अटैक आया है. इसमें राजनीति मत करो. ग्रुप बना के आए थे कि हमको आप सपोर्ट करो, हम 200-300 जन आएंगे मोर्चा लेके, हमारे को सपोर्ट करो, हम आपको 20-25 लाख रुपया अरेंज करवा देंगे. तो हमने बोला हमको पैसे में कोई इंटरेस्ट नहीं है, इसमें राजनीति मत करो. 20-25 लाख रुपये के लिए अगर हम इसमें फंस जाएंगे तो क्या है, दूसरे बच्चे लोग वैक्सीन लेने से डर जाएंगे, पेरेंट्स अपने बच्चों को वैक्सीन नहीं लगाएंगे. तो मैं सबसे हाथ जोड़ के विनती करता हूँ कि इसमें राजनीति मत करो. अपना इंडिया का भविष्य है बच्चे लोग, तो वो सब वैक्सीन लेवे, वैक्सीन पूरा असरदार है, उसमें कोई राजनीति मत करो आप. WHO ICMR वगैरह यांच्या परवानगीनंतर 15 ते 18 वर्ष वयोगटाच्या मुलांना आपण वैक्सीन चालू केलं. अर्थातच जे फेक अकाउंट उघडून बसले त्या अकाउंटवरनं खूप हे व्हायरल होत आहे. मला ना मला खूप असं वाईट पण वाटतंय आणि क्यू करावीशी वाटते की लहान मुलांच्या पण जीवाशी तुम्ही तुमच्या राजकारणामुळे खेळणार का आहे. त्या मुलीबद्दल प्रचंड वाईट वाटलं. तिच्या घरामध्ये वडील आई वडिलांच्या मांडीवर तिने जीव सोडला. प्रचंड धक्कादायक बाब आहे ही. आणि मग अशा वेळेला त्यांना धीर देणं, परंतु त्या वॅक्सिनचं राजकारण करून लहान मुलांनी वॅक्सिन घेऊच नाही हा जो काही एक कोणाचा तरी हेतू आहे, हा कसला किती खरेडा हेतू आहे की ज्या घरामध्ये इतकं तरुण मूल जेव्हा जातं तेव्हा त्यांच्या नातेवाईकांशी तुम्ही आत्ता बोललात, त्या नातेवाईकांनी हात जोडून विनंती केली आहे की असं राजकारण नका करू. तरी सुद्धा कोणाला कमीपणा आणायला बघताय किंवा कोणाला संकटात घालायला बघताय. म्हणून मुख्यमंत्री नेहमी सांगतात की तुम्ही करोनाचे दूत नका बनू. डेल्टा वेरियंट आणि ओमायक्रॉनचे दूत नका बनू. आपण वाचव जी आमची आरोग्य यंत्रणा आहे त्यांच्याशी संपर्क केलाय, कुठे घेतलं गेलं, कधी घेतलं गेलं. त्यानंतर हे दिलीप मामा लांडे आणि किरण हे या फॅमिलीशी जवळ आले. फॅमिलीच्या काका मामा यांच्याशी वार्ता केली. त्यांनी सांगितलं की हे वॅक्सिनमुळे नाही झालं, कारण वॅक्सिन आमच्या घरातल्या पण मुलांनी घेतलंय. अर्थातच 15 वर्षाची जेव्हा मुलगी अचानक निघून जातात त्या घरावर काय शोककळा असू शकते हे आपण सगळे समजू शकतो. आणि ते दुःख आहे. त्या दुःखाचा बाजार करण्यासाठी जी कोणी लोक आली आणि तो बाजार करून नेमकं ते काय मिळवू इच्छित होते, कारण एकीकडे केंद्र म्हणजे पंतप्रधान चिंता व्यक्त करतायत, पंतप्रधान प्रत्येक राज्याला वॅक्सिन देत आहेत आणि ते राज्य त्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे आपल्या राज्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, राजेश टोपे, आदित्य ठाकरे किंवा आमचे अजित पवार साहेब,
सगळे आघाडीचे मिळून जास्तीत जास्त 15 ते 18 वर्षाच्या वयोगटातल्या मुलांना या आलेल्या ओमिक्रॉनचं संकट, डेल्टा आणि डेल्टा व्हेरियंट ह्या अशा आणि कोरोना तर आहेच, या अशी वेगवेगळे विषाणूंचे संकट लहान मुलांना संक्रमित करू नये म्हणून आपण हा केंद्राकडनं आलेल्या परवानगीनंतर